काय नेमकं तुमचा हे खूप महत्वाची गरजेच होती. एक धक्कादायक बातमी आज समोर आली की राज्य मागासवर्ग आयोग तो किती महत्वाचा आहे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं लक्षात आलं. कारण 2014 साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने नारायणराव राणेंची समिती केली आणि त्या समितीने सुचवलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकलं नाही. कोर्टाने त्याच वेळा क्लिअर केलं की घटनेमध्ये त्या राज्याचा मागास आयोग हा निर्माण केला पाहिजे. त्या मागास आयोगाने अतिशय शास्त्रोक्त सायंटिफिकली त्या जातीचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक अभ्यास केला पाहिजे आणि तो अहवाल जर मागास आहे ती जात असं दाखवत असेल तर ती जात मागास असं ज्यावेळेला समोर आलं कोर्टाच्या निरीक्षणामध्ये त्यावेळेला 14 आरक्षणाला स्थगिती मिळाली. पण हे आरक्षण टिकवायचं असेल तर मागास आयोग आपण गठीत केला पाहिजे जो 2014 पासून गठीत झाला नव्हता. तो 2017 आमच्या सरकारने गठीत केला. आधी माजी न्यायाधीश म्हसे हे त्याचे अध्यक्ष झाले पण ते 2 महिन्यात त्यांचं निधन झालं. मग माजी न्यायाधीश गायकवाड झाले त्यांनी आणि त्यांच्या टीमने कारण सगळा आतासारखाच तो सगळा आयोगच बरखास्त झाला. सगळं आपण नव्याने केला त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली की तो अहवाल हायकोर्टाने मान्य केला. आणि माझं आत्ताही म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा मागास की नाही मागास ही डिबेट आता होणारच नाही. कारण मागास आयोगाने एकदा मराठा मागास म्हटल्यानंतर त्याचे डिबेट नाही होऊ शकत इतकं त्या आयोगाला महत्व. आणि 7 महिने झाले तो आयोगाची मुदतच संपली. त्यामुळे त्याचं ऑफिस बंद आहे, त्याला चेअरमन नाही, त्याला सदस्य नाही आणि अक्षरशः काही शे म्हणणं चुकीचं राहील परंतु मोठ्या प्रमाणावर काही छोट्या जातींचे अर्ज कारण मागासाहेबांचं काम मराठा आरक्षणाच्या निमित्ताने समोर आलं त्यांचं काम सारखं चालूच असतं. कुठली छोटी जात अशी म्हणते की आम्हाला तुम्ही मागास म्हणा आम्हाला आरक्षण द्या काय मागास आयोगाने त्याचं सगळं सर्वेक्षण करायचं असतं. सगळे ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. आता हे सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रायोरिटी आहे मान्य पण बाकी सगळं चाललेलं आहे. बदल्या चाललेल्या आहेत, 25-15 निधी पाठवणं चाललेले आहेत, आधीच्या सरकारची सगळी कामं रद्द करणं चाललेलं आहे, आधीच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करणं चालू आहे. मग हाही आधीच्या सरकारचा निर्णय म्हणून रद्द करणार आहेत का ते कळायला पडेल. तर मागास आयोगाशिवाय कुठल्याही जातीला मागास म्हणतात येते.